मोठी बातमी येते आहे. मुंबई महापालिकेने 500 निवासी डॉक्टरांना नोटीस बजावलेली आहे. कोर्टाच्या निर्देशानुसार कामावर रुजू होण्याचे आदेश दिलेले आहेत मुंबई महापालिकेने. डॉक्टरांना मारहाण झालेली होती, त्याविरोधात डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन केलेलं आहे. गेल्या 2.5 दिवसांपासून हे सगळं बेकायदेशीर आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनाच्या हात आजचा तिसरा दिवस आहे. आंदोलनामुळे राज्यभरात रुग्णांचे हाल होत आहेत आणि आता त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं 500 निवासी डॉक्टरांना नोटीस बजावलेली आहे. शिवाजी शिंदे आपले प्रतिनिधी आहेत. शिवाजी, राज्यभर आता डॉक्टरांवर कारवाई होताना दिसते, मुंबई महापालिकेनं देखील 500 निवासी डॉक्टरांना नोटीस बजावली. अधिकेत, बरोबर आहे. गेल्या 2.5 दिवसापासून निवासी जे डॉक्टर आहेत सामूहिक रजेवरती गेले आहेत. मुंबईतले सुद्धा डॉक्टर रजेवरती आहेत. सॉइन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना मारहाणी, गैरवर्तनाचा प्रकार झाल्यानंतर डॉक्टरांनी आणि धुळ्याचा प्रकार झाल्यानंतर अनेक निवासी डॉक्टर आहेत जे राज्यभरातून सामूहिक रजेवरती गेले, त्याच्यामुळे अनेक रुग्णांचे हाल झाले. या संदर्भात मुंबई महापालिकेचे महापौर महाडेश्वर यांची आणि डॉक्टरांची बैठकसुद्धा झाली होती. त्याच्यात तोडगा निघाला नाही. डॉक्टरांनी आपण आंदोलनावर असल्याचं सांगितलं होतं. त्याच्यानंतर आता कोर्टात सुद्धा हे प्रकरण आहे. आजची सुनावणी टळली जरी असली तरी डॉक्टर अजूनही कामावरती रुजू झालेले नाही आहेत. मुंबई महापालिकेने जवळपास 500 निवासी डॉक्टरांना नोटिसा पाठवल्यात आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार तुम्ही कामावरती रुजू व्हा अशी नोटिसीमध्ये म्हटलं गेलेलं आहे. आणि धन्यवाद शिवाजी दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. वेळोवेळी अपडेट्स घेत राहू. तर मुंबई महापालिकेने 500 निवासी डॉक्टरांना नोटीस बजावली आहे, जे गेल्या 3 दिवसांपासून बेकायदेशीररित्या संप करतायत आणि रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना वेठीस धरतायत.